आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मंगळवारी मराठा समाज बांधवांनी पेण महावितरण कार्यालयावर धडक देत निदर्शने केली। महावितरणमध्ये मराठा तरुणांची भरती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पेण सर्कलला होणार आहे, ती हाणून पाडण्यासाठी पेण येथे जमून जिल्ह्यातील मराठा समाजाने निदर्शने केली। मराठा मोर्चा जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मराठा समाज पेण तालुका संघटक मंगेश दळवी, शहर सल्लागार राजेंद्र वारकर, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, तालुका संघटक अविनाश पाटील, शहर कार्याध्यक्ष मयूर सावळे, सुनील सत्वे, सुनील पाटील, कमळाकर लबडे, सचिन भगत, मनोज पवार, महादेव कचरे, विष्णू कदम आदींसह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महावितरणचा तोच प्रश्न आहे, एमपीएससीचा तोच प्रश्न आहे। गेल्या वर्षी ज्यावेळी 2019 मध्ये एमपीएससीचे 420 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले, त्यातले 127 मराठा समाजाचे होते, ती सुद्धा सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती। ऑगस्ट मध्ये त्यांना नियुक्ती द्यायला पाहिजे होती, पण कोविड अभावी ती दिली नाही आणि ती सुद्धा तुम्ही आता थांबवलेले। म्हणजे कायद्याचा अभ्यास हे राज्य सरकार करतोय की नाही, मंत्रिमंडळ करतोय काय, मराठा समाजाच्या बद्दल ते गांभीर्य त्यांच्याकडे आहे की नाही, ज्या प्रक्रिया आधी झालेल्या आहेत, पूर्ण प्रक्रिया झालेल्या आहेत, फक्त नियुक्ती द्यायची आणि कोविडच्या अभावी तुम्ही दिली नाही, त्या नियुक्त्या तरी तुम्ही द्या। पुढे तुम्ही स्थगिती उठवाल, मराठा समाज न्याय कसा देणार हा तर प्रश्न आहे, पण ज्या आधीच्या प्रक्रिया त्या तरी तुम्ही करायला पाहिजे होत्या, जेणेकरून आम्हाला आज हे रस्त्यावरती उतरायला लागलं असतं। आज पुण्यामध्ये ज्यावेळेस आमची परवा मिटिंग झाली आणि त्यावेळेस ठरलं की राज्यात संपूर्ण राज्यामध्ये आपण जाऊया, ठीक आहे, ज्या बांधवांनी जे इतर बांधव आहेत त्यांनी पण कष्ट केले, आम्ही कधीच कुणाच्या विरोधात नाही, ज्या विद्यार्थ्यांच्या कुठल्याही विद्यार्थ्यांच्या आम्ही विरोधात नाही, परंतु आमची सुद्धा भूमिका समजावून घ्या। गेले 60 वर्ष मराठा समाजावरती अन्याय होतोय, परंतु आम्ही कधीही कुठल्या समाजाच्या विरुद्ध भूमिका घेतलेली नाहीये। ज्यावेळेस आम्हाला आरक्षण मिळालं ते सुद्धा वेगळं एसीबीसीचं मिळालं, खरं म्हणजे जर का राज्य मागास आयोगाचा अहवाल आलेला आहे तर आम्हाला ओबीसीमध्ये घेणं क्रमप्राप्त होतं, पण आम्ही संयमाची भूमिका दाखवली, का ज्यांना आहे ना त्यांचं नकोय, आम्हाला त्याचं वरील द्या। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।